अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। सध्या कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला असून त्यामुळे शासनाने घोषित केलेल्या संचारबंदीमध्ये अनेकांच्या हातचे काम जाऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। अशा गोरगरीब जनतेसाठी जीएम फाउंडेशनच्या वतीने राशन तसेच अन्नदानाचे कार्य सुरू आहे। जीएम फाउंडेशनद्वारे चालू असलेल्या अन्नदानासाठी सेवानिवृत्त फौजी दगडू रामू महाजन यांनी देखील स्वयंस्फूर्तीने 10,000 रुपयांची देणगी दिली आहे। दगडू रामू महाजन इकडे बेटा यांनी प्रेरणा घेऊन आपल्या जामनेरमध्ये जे अन्नदान त्यानंतर अन्न क्षेत्राचं जे काम सुरू आहे त्याला खरं तर आपण कोणाकडनं अशी मदत घेतली नाही, सगळी मदत ही गिरीश गुंडी दिली, परंतु त्यांच्या भावनेचा आदर करून त्यांनी त्यांच्या मानधनातून 10,000 रुपये मदत ही आपल्या या विषयासाठी केलेली आहे। ते माजी सैनिक आहेत दगडू रामू महाजन, त्यांनी त्यांच्या स्वयंस्फूर्तीने 10,000ची मदत या कार्यासाठी केलेली आहे। खरं तर समाजात असे अनेक घटक आहेत की ते ह्या विषयासाठी आता जे देशावर संकट आहे त्यासाठी तुटून पडत आहेत। अनेक जण त्यांच्या परीनं त्याच्या क्षेत्रात सगळेच लोक मदत करत आहेत आणि अशा मदत करणाऱ्या दात्यांची प्रेरणा घेऊनच खऱ्या अर्थानं समाज पुन्हा उभा होऊ शकतो। त्यांनी जितू गुंजोडा असे 10,000 रुपये दिलेले आहेत। खरं तर आम्ही त्यांना म्हटलं होतं की तुम्ही हा निधी पीएम फंडात किंवा सीएम फंडात देण्यात यावा, परंतु त्यांनी म्हटलं की आम्हाला अन्नदान हा विषय महत्त्वाचा वाटतो आणि आपण अशी समाजात कोणाला असं म्हटलं नाही की द्यावं, तो सगळा जीएम फाउंडेशनच्या माध्यमातून तो गिरीश गोंच्या माध्यमातून ते सगळं फूड पॅकेट्सचं वितरण किराणा पॅकेटचं वितरण सुरू आहे, पण तरी त्यांचा मान सन्मान करून जे तो गोंधळ आहे तो निधी सपोर्ट केलेला। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत आहात जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।